हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे परी तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते तर इथे सकाळची वेळ आणि माझी देवपूजा झालेली आहे बाकीचा झाडलोट वगैरे पण झालेला आहे तर मी पहिल्यांदा जेवण आवरून घेते आणि त्यानंतर मी एक आज अशी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ती अगदी सोपी पण आहे आणि काहीतरी वेगळं मुलांना खूप छान लागेल म्हणजे आवडेल त्यांना चव पण खूप छान लागते तर इथे ना माझ्याकडे फ्लावर शिल्लक होता म्हणून मी ते काय केलं थोडंसं कोमट पाण्यामध्ये ठेवला होता आणि त्यानंतर इथे किसणीने ना मी ना मुटी -मुटी किसून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं जित थोडासा ना मी अर्ध्यापेक्षा पण म्हणजे तीन चारच अशी ती फुलं ना मोठी मोठी किसून घेतली होती त्यानंतर त्याला थोडंसं मीठ लावलेलं आहे आणि हे मी दहा मिनिट असंच ठेवून दिलेलं आहे तर तोपर्यंत इकडे मी ना माझ्याकडे टोस्ट शिल्लक होती तीन स्लाईस तर त्याची ना मी मिक्सरला असं भरड काढून घेतलेली आहे बारीक करून आणि त्यामध्येच मी थोडासा रवा पण कधी ॲड करणार रवा बारीक मोठा कसाही चालेल तर हे दोन्ही एकत्र एक करून बाजूला ठेवून देऊया त्यानंतर जे कॉर्नफ्लावर असतं ना तर ते मी दोन चमचे वाटीमध्ये घेतलेले आणि त्यात थोडंसं पाणी घालून त्याची पण पेस्ट बनवून ना आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे म्हणजे ते कसं करताना पटापटा आपल्याला करता येईल तर ह्याला नाव काय द्यायचं ते मला आठवत नाही पण खूप छान लागली म्हणजे मला पहिल्यांदा असं वाटलं नव्हतं चवीला चांगली लागेल असं पण खाताना खूप छान लागते तर इथे ना दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेली त्यात पाणी घालायचं आणि ही पेस्ट फक्त करून ठेवायचे तर हे सगळं होईपर्यंत आपलं दहा मिनिट पण झालेले आहेत त्यामुळं मी काय फ्लावर जे किसून घेतलेलं आहे ना तर ते काय करायचं दोन्ही हातामध्ये घ्यायचं आणि असं पिळून घ्यायचं म्हणजे त्याला पाणी सुटलेलं असतं मिठामुळं तर ते सगळं पाणी निघून जातं आणि त्यानंतर हे एका एक कटोऱ्यामध्ये काढून घेऊ हे सगळं सगळं असं पूर्ण पाणी काढायचं म्हणजे कसं का आपल्याला छोटे छोटे असे गोळे बनवायचे तर ते असे पातळ नाही होणार ह्यासाठी त्यानंतर मी चवीसाठी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट कशाही घालू आहे त्यानंतर ते मी थोडासा ओवा घातलेला आहे त्यानंतर धन्याची पावडर टाकायची आहे त्यानंतर बेडगीची लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडासा किंचितचा आपण खाण्याचा सोडा जो वापरतो ना तो टाकायचा आहे आणि त्यानंतर मी इथे गोडा मसाला टाकलेला आहे जर तुमच्याकडे मॅगी मसाला असेल ना तर तोही टाकला ना तर त्याची पण चव छान लागते त्यानंतर मी थोडंसं चाट मसाला टाकलेला आहे आणि इथे ना चीज आहे ते चीजचं पूर्ण ते जी वडी असते ना ती पूर्ण किसून टाकायचे आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये चवीपुरतं मीठ मी टाकायचं मीठ आपल्याला फ्लावरमध्ये आपण अगोदरच टाकलेलं आहे हे लक्षात ठेवायचं मीठ टाकायचं दोन चमचे मी बेसन पीठ टाकलेलं आहे आणि हे पाणी न घालता तसं एकत्र करून ठेवायचं म्हणजे ह्याला पाणी नाही घालावं लागत हे बघा असं तसंच चिकटून राहतं कारण फ्लावरला अगोदरच थोडंसं असं पाणी असतंच आणि चीज वगैरे घातल्यामुळे काय आपल्याला का जास्तीचं पाणी घालावं नाही लागत तर तिथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि इकडे ना कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपण गोळे बनवायला घेऊया अगदी छोटे छोटे आकाराचे ना असे पेढा असतो ना पेढ्यापेक्षा पण लहान आकार केला तरी चालतो असे छोटे छोटे गोळे जितके होईल तितके आपण करून घ्यायचे हे तुम्ही संध्याकाळी मुलं शाळेतून घरी आल्यानंतर मधल्या वेळेत असं खायला बनवलं ना भारी काहीतरी वेगळं म्हणून पण मुलं आवडीने खातात तर नक्की एकदा ट्राय करून बघा तर तिथे माझे सगळे गोळे असे तयार झालेले आहेत आणि हे आपण टोस्ट आणि रवा घालून मिक्स करून ठेवलेलं आहे ना तर ते पण एकत्र करून घेतलेलं आहे तर पहिल्यांदा काय करायचं आपण जे कॉर्नफ्लॉवरचं पेस्ट बनवून घेतलेलं आहे ना त्यात ते गोळा घोळवून घ्यायचा आहे त्यानंतर रवाने टोस्टमध्ये पण असं सगळीकडे घोळून घ्यायचं हे टोस्टमुळे काय होतं रव्यामुळे तळल्यानंतर ना असं कुरकुरीत लागतं ह्यासाठी आणि आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यात हे सगळे गोळे टाकून द्यायची आणि बारीक गॅसवर अगदी तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर तेलामध्ये टाकल्यानंतर ना, ना सतत असं परतून घ्यायचं म्हणजे एकाच बाजूला भाजलं नाही जात सगळ्या बाजूनं चांगलं तळून जातं आणि असं खरपूस भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर म्हणजे आतून पण आपला ना तळला जा। जातो तर हे बघा आपला तांबूस कलर आल्यानंतर असं काढून घ्यायचं आहे अगदी छान क्रिस्पी असं कुरकुरीत हे गोळे लागतात तर हे तुम्ही हिरवी चटणी पुदीनं आणि कोथिंबीरीची चटणीसोबत खायला दिलं तरी चालतं किंवा मी आज आता सॉससोबतच खायला दिलं तर असंही छान लागतं तर मग अशा पद्धतीनं बाकीचे पण करून घेऊया आणि हे ना चीजमुळं काय होते ज्यावेळी तुम्ही असं म काढूनच खाताय ना मोडून तर चीजमुळं ना त्याला चव एक वेगळीच येते आणि अगदी भन्नाट लागते तर तुम्हाला हे कशी वाटली ही रेसिपी ते नक्की आणि माझा आवाज पण थोडासा वेगळा येईल कारण तब्येत बरी नसल्यामुळे सर्दीमुळे आवाज बदललेला आहे ते दळप करायला घेतलेलं आहे कारण माझं भाकरीचं दळप संपलेलं आहे तर प्रत्येक वेळी काय करते मी ज्वारीने तांदूळ मिक्स करून असं दळते तर आज मी काय केलेलं के आहे आता थंडी पण पडलेली आहे त्यामुळे ना यामध्ये मी बाजरी पण घालणार आहे त्यानंतर सगळे मिक्स कडधान्यानं कडधान्य म्हणण्यापेक्षा नाचणी बाजरी तांदूळ आणि ज्वारी असं मी सगळं मिक्स करून ना दळून घेणार आहे म्हणजे कसं मिक्स पिठांची भाकरी पण आपल्याला पोटा जातात सगळे धान्य आणि पौष्टिक पण असतात म्हणून ह्यावेळी मी सगळे हे मिक्स करून दळून घेणार आहे तर ह्यामध्ये मी ज्वारी एक किलो घातलेली आहे बाजरी अर्धा किलो नाचणं अर्धा किलो आणि तांदूळ मी दोन किलो ॲड केलेले आहे त्यानंतर दळप करून हे आता पाकडून आपण दळप करून घेऊया आणि ह्यासोबतच मी आता व्लॉग देखील इथेच थांबवते पुन्हा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका